फिरण्याची गरज पडत नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, माननीय देवेंद्र फडणवीस जी, माननीय नितीन जी यांच्या विदर्भातलं जे त्या ठिकाणी आज विदर्भ कल्याण जे विदर्भाचा विकास केला या विदर्भातले सर्व कार्यकर्ते मी फारच जबाबदारी सांगेल, विदर्भातला एकही कार्यकर्ता उद्धवजीच्या गटात राहणार नाही ही स्थिती विदर्भात तयार होणार आहे। आणि राहिला प्रश्न महाराष्ट्राचा, महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे, मराठवाड्यामध्ये हीच परिस्थिती आहे। मी सांगितलं आता हिरण्याची गरज पडणार नाही, आता स्वतःहून स्वतःहून या देश कल्याणाकरता राष्ट्रकल्याणाकरता या देशाचं 21व्या शतकात हा देश विश्वगुरु जे करण्याकरता माननीय मोदीजींनी जे या ठिकाणी योजना तयार केली आहे, डॉक्टर अब्दुल कलामांचं जे 2020 विजन आहे ते विजन पूर्ण करण्याचं स्वप्न जे मोदीजींनी तयार केलं आहे त्या स्वप्नाला त्या विश्वासाला हे सर्व कार्यकर्ते साथ देणार आहे। आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रात देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी यांच्याकडले अनेक कार्यकर्ते, म्हणजे इतके कार्यकर्ते येणार आहे, इतके नेते त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत की मी सांगितलं की पुढच्या काळात विधानसभा आणि लोकसभा लढवायला सुद्धा कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते त्यांना मिळणार नाही।